नमस्कार रसिक हो नमस्कार मी डॉक्टर योगेश जोशी सी इंडिया चैनल वर आपले मनपूर्वक स्वागत करतो. साई इव्हेंट्सच्या वतीने घेऊन आलो आहोत एक नवा कोरा कार्यक्रम आठवणीतील कविता. प्रत्येक रसिकाच्या मनातील एक हळवा कोपरा व्यापणारी मनाला भावणारी एक कविता, मग ती स्वतः रचलेली असो किंवा वाचलेली, त्या कवितांची एक अनोखी मैफिल आठवणीतील कविता. जगण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते आणि प्रत्येक जण प्रेरणा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून शोधत असतो. कोणाला छंदातून प्रेरणा मिळते, कोणाला संगीतातून प्रेरणा मिळते, कोणाला रंगातून प्रेरणा मिळते, तर कोणाला जगण्याच्या उद्देशातून प्रेरणा मिळते. असं म्हणतात, बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. अशा पद्धतीचं प्रेरणादायी लिखाण करणाऱ्या सौ नीलम सिंग बीएड असून गेली 14 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. हिंदी भाषेतून त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अनेक लिखाण केलेले आहे. त्यांच्या काव्यलेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ट अध्यापनासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी आपली कविता आपणापुढे सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आप सभी को मेरा प्रणाम. मेरी कविता का नाम है चलती का नाम जिंदगी. छोटी छोटी जिंदगी से क्यों है तकरार, छोटी छोटी जिंदगी से क्यों है तकरार, छोटा सा देखो है ये संसार, छोटा सा देखो है ये संसार, जिलो जिंदगी तुम हंस के यार, जिलो जिंदगी तुम हंस के यार, कल की चिंता क्यों हो बार बार, कल की चिंता क्यों हो बार बार, गिले शिकवे करो दिल के यार पार, गिले शिकवे करो दिल के यार पार, गले मिलो तुम सबसे यार, गले मिलो तुम सबसे यार, छोटी छोटी जिंदगी से क्यों है तकरार, छोटी छोटी जिंदगी से क्यों है तकरार, छोटा सा देखो है ये संसार, छोटा सा देखो है ये संसार, मिली जिंदगी हमको बस एक बार, मिली जिंदगी हमको बस एक बार, जिलो उसे तुम खुल के यार, जिलो उसे तुम खुल के यार, बाटो खुशियाँ तुम कर लो प्यार, बाटो खुशियाँ तुम कर लो प्यार, क्योंकि चलती का नाम तो जिंदगी है यार, चलती का नाम तो जिंदगी है यार, चलती का नाम तो जिंदगी है यार. वाह, जीवनाचं सगळं सारच तुम्ही या कवितेमध्ये मांडलेलं आहे. मध्यंतरी एक चित्रपट रिलीज झाला होता जिंदगी मिलेगा दोबारा, त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सूत्र सांगितलं होतं आपल्या या कवितेवर. मला दोन ओळी आठवल्या. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं, आभाळाचं भय नसतं. गोकुळाष्टमीचा सण म्हणजे बाल श्रीकृष्णाच्या साठी केला जाणारा सण. शाळा शाळांमधनं घराघरांमधनं हा सण साजरा केला जातो. खरं म्हटलं तर हा सण त्याही पेक्षा मुलांमध्ये ही दहीहंडी, ही दहीहंडीची संकल्पना रुजावी यासाठी हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाचं वर्णन करताना आपण म्हणतो, माखन चुराकर जिसने खाया, माखन चुरा कर जिसने खाया, बंसी बजा कर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम पथ दिखाया. अर्थात नन्ना सा श्री कृष्ण आणि हजारो लाखो स्त्रियांच्या, अर्थात या गवळींच्या जीवनातला त्यांच्या गळ्यातला ताईत असलेला श्रीकृष्ण याच्या बाललीलांवरची कविता आता नीलम सिंग मॅडम आपल्या पुढे सादर करतील. मेरी दुसरी कविता का नाम है नटखट कृष्ण. ओ मेरा बांके बिहारी ब्रिज बाला, है नंद का लाला, सयोनी मेरा दिल ले गया, ओ
मेरा बांके बिहारे ब्रिज बाला है नंद का लाला सयोनी मेरा दिल ले गया सयोनी मेरा दिल ले गया सयोनी मेरा दिल ले गया ओ मेरा बांके बिहारे ब्रिज बाला सयोनी मेरा दिल ले गया मेरा बांके बिहारे ब्रिज बाला सयोनी मेरा दिल ले गया। पता है उस सांवले से मुखड़े ने क्या जादू किया? क्या सांवरे से मुखड़े पे नैन कजरारे सांवरे से मुखड़े पे नैन कजरारे नैनों में डूबे दुनिया रे सयोनी मेरा दिल ले गया अरे नैनों में डूबे दुनिया रे सयोनी मेरा दिल ले गया मेरा बांके बिहारे ब्रिज बाला सयोनी मेरा दिल ले गया। अब सुनिए उनके बंसी का कमाल। नटखट मुरारी ने बांसुरी बजाई नटखट मुरारी ने बांसुरी बजाई बांसुरी पे झूमे गोपिया रे सयोनी मेरा दिल ले गया मेरा बांके बिहारी ब्रिज बाला सयोनी मेरा दिल ले गया। पता है मेरे इस गीत का कान्हा पर क्या असर हुआ? मोहन मुरारी के गीत सभी गाए मोहन मुरारी के गीत सभी गाए नीलम के गीत सुन आए गिरधारी पधारे कृष्ण कान्हा और नाचे नंद लाला सयोनी मेरा दिल ले गया मेरा बांके बिहारी ब्रिज बाला सयोनी मेरा दिल ले गया सयोनी मेरा दिल ले गया सयोनी मेरा दिल ले गया मेरा बांके बिहारी ब्रिज बाला सयोनी मेरा दिल ले गया सयोनी मेरा दिल ले गया सयोनी मेरा दिल ले गया। वाह आपल्या कवितेतून संपूर्ण वातावरणच नुसतं दहीहंडीमय झालंय गोपालमय झालेलं आहे। आज आपण इथेच थांबूया बराय तर पुन्हा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन कवी सोबत। तोपर्यंत पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आठवणीतील कविता केव्हाही कुठेही कधीही सी इंडिया चॅनलवर। बऱ्या तर पुन्हा नक्की भेटूया। आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी नीलम सिंग मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।